राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी गडचिरोली प्रशासन सज्ज. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची जिल्हावासियांना उत्सुकता. अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अटकेपासूनचा दिलासा तुर्तास कायम. अनिल परब यांच्या अटकपूर्व जामिनावर 6 जुलैला निकाल देणार. समृद्धीवरील अपघातानंतर प्रशासनाची तातडीची बैठक. अपघात होऊ नये म्हणून सुरू करणार अनेक उपाययोजना. वाशिमच्या आडोळी गावातील विकासात्मक कामावर ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष. प्रशासनाच्या विरोधात शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष गजानन इडोळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचं आमरण उपोषण. वनाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा आणि वनकर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण द्या या मागणीकरता भंडाऱ्यात वनकर्मचाऱ्यांचं आंदोलन. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग. निवडणुकीसाठी तेलंगणा राज्यातनं 7,000 ईव्हीएम मशीन जिल्ह्यात दाखल. यवतमाळमध्ये 1.5 BED धारकांचा महाआक्रोश. मोर्चा काढत शासनाच्या विरोधात एल्गा. मोर्चामध्ये जोरदार घोषणाबाजी. वाशिम जिल्ह्यामध्ये 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात. पावसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्यातल्या पळासनेर गावाजवळ भीषण अपघात. 9 जणांचा जागीच मृत्यू. ब्रेक फेल झाल्यानं कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्यानं अपघात. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय. चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट. आमदार अपात्रता प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांची सुप्रीम कोर्टात याचिका. अपात्रतेसंदर्भात लवकरच निर्णय घेण्यास अध्यक्षांना सांगावं. प्रभूंची याचिकेत मागणी. अहमदाबाद महामार्गावरील नवीन वर्सोवा पुलाच्या उद्घाटनाला अवघे 3 महिने पूर्ण. पुलावर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य. त्यामुळे आता पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. मुंबईच्या अंधेरी पूर्व स्टेशन परिसरामध्ये वॅगनार कारला आग. यामुळे स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी. आपण औरंगजेबाला आदर्श मानतो. छत्रपती संभाजीनगरमधल्या BRS पक्षाचे मौलाना कादीर यांचं वादग्रस्त वक्तव्य. कल्याण रेल्वे स्थानकावर मद्यपी तरुणाकडनं महिलेची छेडछाड. प्रवाशाकडनं छेड काढणाऱ्या तरुणाला चोप. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. दर्शना पवार हत्या प्रकरणातला आरोपी राहुल हंडोरेची येरवडा कारागृहात रवानगी. पोलीस कोठडी संपल्यानं पुणे सत्र न्यायालयाकडनं हंडोरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. रेखाजरे हत्याकांडाची न्यायालयीन सुनावणी. अहमदनगरमधील पत्रकार बाळ बोठे हा रेखाजरे हत्याकांडातला मुख्य आरोपी. तर पुढील सुनावणी 13 जुलैला होणार. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर काजळी येथील रस्त्याची चाळण. पर्यटकांवर खड्ड्यातनं प्रवास करण्याची वेळ. पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडनं 20 लाखांचं 423 ग्रॅम सोनं जप्त. कस्टम विभागाची कारवाई. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.